परिसराचा वर्षभर आवाज ऐकवाय. पण जेव्हा तो गाणं गातो तेव्हा त्याच्यात खूप व्हेरिएशन असतात. गाण्यामध्ये विविधता असते, आलाप असतात, आरोह अवरोह असतो. उदाहरणार्थ तो एक प्रकारे तिहाई म्हणतो ना आपण, तिया, त्याच्यावरती आल्यासारखा. आणि हाच पक्षी कधी कधी त्याच्या या गाण्यामध्ये इतर पक्ष्यांचे आवाज मिक्स करतो. आता बघा, हा सुभगाचा आवाज आहे, पण तो अशा पद्धतीने मिक्स करतो की आपल्याला सुभगाचा आवाज कोणता आणि त्याचा मूळ आवाज कोणता हे कळत नाही. भारद्वाज सकाळी उठल्या उठला एक आवाज करतो, हाच आवाज भर दुपारी नाही ऐकूय, मग भर दुपारी तो असा एक आवाज करतो. पावशा नावाचा एक पक्षी आहे जो आपल्याकडे उन्हाळ्याच्या सुरुवातीला जास्त आवाज करतो, वर्षभर चिडीचूक का, तर त्या काळामध्ये त्याचं ब्रिडिंग होतं. त्याचं ब्रिडिंग आणि सातभाईंचं ब्रिडिंग हे कोइन्साइड होतं. मग त्या काळामध्ये त्या नराला एस्टॅब्लिश करायचं असतं की मी किती जोरदार आहे. तर मी किती जोरदार आहे हे माणूस कसा एस्टॅब्लिश करतो, तर तो अंगावरचे कपडे घालतो, फक्त शॉर्ट घालतो आणि हे दंड दाखवतो. मग पक्षी कसा दाखवेल, तो आवाज करतो, तो नाच करतो वेगवेगळ्या प्रकारचा. आणि काही जण आवाज करता करता नाच करतो असं पण आहे. तर मोर हा सुंदर पिसारा फुलवतो आणि नाच करतो, पण त्याचा आवाज मात्र कर्कश आहे. मग कर्कश आवाजाची उणीव त्याचा पिसारा भरून तर पावशा कसा ओरडतो आपण आता ऐकूया. पावशा म्हणजे पपिहा. हिंदीमध्ये गाणं आहे, सखीरी सुन बोले पपिहा उस पार, बोलत ऐसी मीठी बोली रह रहे सुनत पुकार. किंवा ओ पपी हे मार न ताने पिया की सुन जाके बासुरिया. तर हा पावशा असा चढत 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 जाणारा एक आवाज काढतो, मग थांबतो एका ठिकाणी आणि परत शहाण्यासारखी खालून सुरुवात करतो. बघा आता